Have you guys heard of Jawhar? जव्हार एक छोटंसं हिल स्टेशन आहे सह्याद्री माउंटन रेंजमध्ये आणि हे मुंबईपासनं 135 किलोमीटर्सवर आहे आणि नाशिकपासनं 80 किलोमीटर्सवर आहे. जव्हारला टाउन ऑफ वॉटरफॉल्ससुद्धा बोलतात. इकडे असंख्य वॉटरफॉल्स आहेत, पॅलेस आहे, मंदिरं आहेत आणि सुंदर असा निसर्ग आहे. इट्स टाइम टू स्किप दोज टुरिस्ट हिल स्टेशन्स लाईक लोनावला अँड विजिट दिस अनटच्ड जेम ऑफ महाराष्ट्र इन मॉन्सून्स. वेलकम बॅक टू आवर चॅनल एक्सप्लोर विथ लव्ह. टुडे वी आर इन जव्हार. सो जव्हार हे जे आहे एक छोटंसं हिल स्टेशन आहे नाशिकपासनं जवळ, किमान 80 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि 2 तास तुम्हाला लागतात तिथे पोहोचायला. तर जेव्हा तुम्ही नाशिकपासनं निघता जव्हारसाठी, सगळ्यात पहिले जे डेस्टिनेशन तुम्हाला रस्त्यात लागतं ते आहे शिरपमाळ. शिरपमाळ ही जागा आता एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनून गेलेली आहे. तर पूर्वीच्या काळी जेव्हा सूरतवर आक्रमण करणार होते शिवाजी महाराज त्यांच्या मराठा एम्पायरसोबत, त्यावेळेस त्यांनी इथे कॅम्प बसवलेला आणि त्यावेळेस जव्हारचे रुलर होते मुकणे, तर त्यांनी सोबत मिळून सूरतवरती हमला केलेला. तिथून दिसणाऱ्या दृश्याने आमचे मन मोहून घेतले आणि या गोष्टीची खात्री पटली की जव्हारला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच यायला हवं. तुम्ही वारली ट्रॅप बद्दल नक्कीच ऐकलं असाल. त्यांचं मूळ जव्हार आहे. गावातल्या रोजच्या घडामोडींचं वर्णन आपल्याला वारली पेंटिंग मध्ये बघायला मिळतं. पेंटिंग बनवण्यासाठी राईस पेस्टचा वापर केला जातो. सो आता आम्ही हनुमान पॉइंटला आलेलो आहोत. ही जागा 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे फर्स्ट डेस्टिनेशनपासनं आणि इकडनं तुम्हाला छान एक व्ह्यूसुद्धा दिसतो पॅलेसचा आणि खूप सुंदर व्हॅली आहे ही. खूप छान वाटतं आहे. मी फोन लावला, टाईमलॅप्स रेकॉर्ड करतो. इकडे हनुमानाचं मंदिर पण आहे, तर आपण जाऊया थोडं. आम्हाला खूप आवडली ही जागा. इकडे आय लव्ह जव्हार म्हणून असं साईनबोर्ड पण करून ठेवलेलं आहे. तुम्ही तिथे फोटोज काढू शकतात आणि मंदिरातही जाऊ शकतात. छान असं शांत असं मंदिर होतं हे. सँडी ब्रदर आज हा आम्हाला फिरवतोय. हा जव्हारचा आमचा गाईड आहे, कम ईपी, कम फ्रेंड, कम भाऊ, असं सगळं मिळून एक. तर आज आपल्याला फिरवतोय अख्खं जव्हार. तर आपण आजचा देव माणूस. हा आजचा देव माणूस. देवा आज पहिले आपण कुठे गेलो? तुम्ही आले शिरपामाळवरून, आपण गेलो हनुमान पॉइंटला. आता आपण चालूय दाबोसा. तो इथून आहे अराउंड 16 किलोमीटर. ओके, फर्स्ट पॉइंट आपला राहील दाबोसा इथून. आता आणि मग येत आहेत आपण सगळे करतो. येत आहेत आपण हिराडपाडा बघू, मग तिथून पुढे येत आहेत आपण खडखड बघू. 16 किलोमीटर अंतरावर दाबोसा वॉटरफॉल आहे ज्याची ओळख नायगेरा फॉल्स ऑफ महाराष्ट्र म्हणून आहे. ट्रेक लेवल मीडियम डिफिकल्ट आहे आणि तुम्हाला किमान 4 ते 5 तास लागतील पूर्ण ट्रेक कम्प्लीट करण्यासाठी. जर तुम्हाला ट्रेक करून खाली पाण्याजवळ जायचं असेल तर जुलै हा महिना बेस्ट आहे. निंडी नदीवर असलेला हा महाराष्ट्रातला उंच धबधब्यांपैकी एक आहे ज्याची हाईट 300 फीट आहे. गावातले लोकल मुलं तुम्हाला वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी मदत करतील. पुढे आम्ही निघालो हिरडपाडा वॉटरफॉलला ज्याचं अंतर दाबोसापासून 10 किलोमीटर आहे. हे
हिरडपाडा हे जव्हार मधल्या 109 गावांपैकी एक आहे. पावसाळ्यात खालपर्यंत पोहोचणं रिस्की असतं, कारण रस्ता खूप स्लिपरी होतो, तर तुम्ही विंटर्स मध्ये खालपर्यंत जाऊ शकता. वॉटरफॉल पर्यंत खाली जाऊन परत यायला किमान अर्धा दिवस लागेल. इथे एक वॉच टॉवर आहे जिथून तुम्हाला वॉटरफॉल दिसतो. सुखा दादर कोपरा, तिथं तुम्ही ना नॉर्मली असं बोलतात ना रेनी सीजन मध्ये जाऊ नाही शकत, कारण की त्याचा रस्ता जाण्यासाठी तो पाण्यामधून जावा लागतो आपल्याला. लोकांनी जे जेवढं सर्च केलंय ना गुगलवर तेवढंच येऊन त्यांना बघायचं असत, नवीन काय नाही. जैसे हर शहर में हर गाव में कॅन्टीन नहीं होता, वैसे सबके पास सॅन्डी नहीं होता. आधी मुंबई साठी होत, जवाहरला येत. काळ मांडवी हा 3 थरांचा धबधबा आहे. बाईकने तुम्ही आलात तर कमी अंतर चालावं लागेल वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. आम्ही कार आणलेली म्हणून खूप आधी पार्क करावी लागली आणि ड्रोन शॉट घेण्यासाठी 1.5 किलोमीटर चालावं लागले. जव्हारमध्ये मूळ 3 प्रकारच्या शेती होतात. एक वराई, नाचणी आणि भात. वराई 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 म्हणजे त्याच्याने आपण पदर वगैरे बनते बा. अच्छा. हां ती वराई. भातासारखी सेम असते, फक्त ते थोडे लांब असतात. रस्त्याच्या अवतीभोवती हिरवगार शेत आणि झाडं पाहून खूप बरं वाटत होतं. निळं आकाश, पक्ष्यांची चिवचिवाहट, सुंदर फुले, गार वारा हा मनात भरून गेला. ड्रोन फ्लाय केल्यानंतर जे दृश्य आम्हाला दिसले ते विचार करण्याच्या पलीकडे होतं. तुम्हाला 3 धबधबे बघायचे असतील तर पावसाळ्यातच यावं लागेल. इतर वेळेस तुम्हाला 3 थराचा एकच धबधबा बघायला मिळेल. इथं राहते तू? इथं राहते. टाटा, बाय बाय. चला जाऊया शेवटच्या डेस्टिनेशनला.
जयविलास पॅलेसला पोहोचण्यासाठी तुम्हाला 800 मीटर चालावा लागेल. आम्ही इकडनं आलो आणि आता स्ट्रेट जायच्या ऐवजी आम्ही हा लेफ्ट घेतोय. सो जर तुम्हाला क्लिअर नसेल तर प्लीज लोकलची हेल्प घ्या. जयविलास पॅलेसच्या आजूबाजूला मोठी काजूची बाग आहे. पॅलेसच्या आत मुकणे घराण्याचे सुंदर पोर्ट्रेट्स आहेत. वरच्या मजल्यावर लहान मुलांचं पाळणाघर, ड्रॉइंग रूम, अँटिक फर्निचर आयटम्स, बेडरूम, बेडरूमच्या साईजचे बाथरूम आणि मोठी लॉबी आहे. या पॅलेसमध्ये तब्बल 50 रूम्स आहेत. हा पॅलेस 1940 यशवंतराव मुकणे, जे जव्हारचे शेवटचे रुलर होते, त्यांनी बांधलेला. इथे खिलाडी, ग्रेट ग्रँड मस्ती अशा बऱ्याच बॉलिवूड मूवीजचं शूट झालं आहे. एन्जॉय द सनसेट इन समर्स अँड विंटर्स फ्रॉम द सनसेट पॉइंट. ह्या पॉइंटच्याच बाजूला सनसेट पॉइंट रिसॉर्ट आहे, ज्याची अवेलेबिलिटी आणि टॅरिफ तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात. इट हॅज डोम्स, कॉटेजेस अँड अ रेस्टॉरंट. We would suggest you to book a stay with Sterling Nature Trails, which is best for adventure sports lovers, or you can book a stay with Prakriti Agro Farms as well. These both are decent stay options. Jawhar is the most peaceful place we have been so far. Add this place to your bucket list of places to visit in monsoons. See you in another video. Don't forget to share, comment and subscribe.